देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। फुल सावंगी येथील तरुणाचा हेलिकॉप्टर बनविण्याचा प्रयत्न मागील 3 वर्षापासून चालू होता। 15 ऑगस्टला हेलिकॉप्टर उडविण्याचे त्याचे स्वप्न होते। काल रात्री त्याने ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या निर्माणधीन हेलिकॉप्टरचा मागील पंखा उडून त्या तरुणाच्या डोक्याला लागला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला। त्या तरुणाला उपचारासाठी पुसद येथे नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। ही घटना रात्री 1:30 वाजेच्या दरम्यान घडली। शेख इस्माईल शेख इब्राहिम वय 28 असं मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे। शेख इस्माईल याचे बस स्थानक परिसरात वेल्डिंग वर्कशॉप आहे। काम करत असताना त्याच्या डोक्यात हेलिकॉप्टर बनविण्याचा प्रयत्न चालू होता। मागील 3 वर्षापासून तो हेलिकॉप्टर बनविण्याचा प्रयत्न होता। अल्पशिक्षित असलेला या तरुणाचा अफलातून प्रयोग होता। येणाऱ्या 15 ऑगस्टला त्याचा हेलिकॉप्टर उडविण्याचा प्रयत्न होता। त्या हेलिकॉप्टरचे काम अंतिम टप्प्यात होते। त्या अनुषंगाने काल त्याने प्रथम हेलिकॉप्टर उडवून पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र येथेच नशिबाने घात केला। हेलिकॉप्टर उडवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात हेलिकॉप्टरचा मागील पंखा तुटून ते युवकाच्या डोक्याला लागला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी पुसद येथे नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्याच्या या आकस्मिक जाण्याने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी अनिल राठोड, यवतमाळ।